नमस्कार, ज्योतिष एमएफूड चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत प्रीमिक्सपासून चॉकलेट स्पॉन्ज केक. चॉकलेट स्पॉन्ज केक बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतं हे आता आपण बघून घेऊया. केकचं प्रीमिक्स हे आपल्याला जिथे केकचं सामान भेटतं तिथं सहजपणे मिळून जाईल. यामध्ये दोन फ्लेवर येतात, एक म्हणजे चॉकलेट प्रीमिक्स आणि दुसरे म्हणजे व्हॅनिला प्रीमिक्स. आता आपण इथं चॉकलेट प्रीमिक्सचा वापर करून केक तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी एक वाटी चॉकलेट प्रीमिक्स घेतलेला आहे, अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, 3 चमचे तेल आणि इथे 6 इंचाचा मी केक टिन घेतलेला आहे. केक बनवण्यासाठी सुरुवातीला आपण केकच्या भांड्याला तेल आणि मैदा लावून डस्टिंग करून घेऊया. इथे भांड्याला आपण तेल लावून घेऊया. इथे तेलाऐवजी तुम्ही बटर पेपरचाही वापर करू शकता. इथं तेल लावून झालेलं आहे. आता यावरती आपण मैदा टाकून भांडं डस्टिंग करून घेऊया. इथे केक टिन हा आपला डस्टिंग करून झालेला आहे. आता आपण केकचं बॅटर कसं बनवायचं हे बघून घेऊया. केकचं बॅटर बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलेला आहे. आता या बाउलमध्ये आपण एक वाटी चॉकलेट प्रीमिक्स टाकून घेऊया. आता यातच आपण अर्धी वाटी पाणी टाकून घेऊया. ज्या वाटीने आपण केक प्रीमिक्स घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धा वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. आता आपण हे व्हिस्कच्या साह्याने छान मिक्स करून घेऊया. हे बॅटर आपल्याला स्मूथ बनवून घ्यायचं आहे. आता या बॅटरमध्ये आपण 3 चमचे तेल टाकून घेऊया. इथे मी जेमिनी सनफ्लावर तेल वापरलेलं आहे. तेल टाकल्यानंतर हे बॅटर आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे. आता आपण ते केक टिनमध्ये टाकून घेऊया. केकचं बॅटर टिनमध्ये टाकल्यानंतर हा टिन आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे, म्हणजे यामधील एअर बबल्स निघून जाते. केक हा आपल्याला ओव्हनमध्ये बेक करून घ्यायचा आहे. त्यासाठी ओव्हन आपण 5 मिनिटासाठी 180 डिग्रीला प्रीहीट करून घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला हा केक ओव्हनमध्ये 30 मिनिटासाठी बेक करून घ्यायचा आहे. सुरुवातीला आपण ओव्हन हे 180 डिग्रीला प्रीहीट करून घेऊया. ओव्हन इथे प्रीहीट झालेला आहे. आता यामध्ये आपण केक टिन ठेवून 30 मिनिटासाठी बेक करून घेणार आहोत. इथे आपला केक बेक झालेला आहे. आता आपण हा थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतरच आपण केक टिनमधून त्याला बाहेर काढून घेऊया. इथे केक आता थंड झालेला आहे. आता आपण तो टिनमधून काढून घेऊया. इथे हा आपला स्पॉन्ज केक तयार झालेला आहे. कमी साहित्यामध्ये हा झटपट तयार होणारा स्पॉन्ज केक तयार झालेला आहे. हा मस्त स्पॉन्ज झालेला आहे. इथे मी हा स्पॉन्ज केक तुम्हाला कट करून दाखवते. तुम्हाला हा स्पॉन्ज केक मी कट करून दाखवते. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.